हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आता मी थोडंसं बाहेर जाते, थोडंसं भाजीपाला आणि थोडंसं किराणा वगैरे आणायचा आहे त्याच्यासाठी. तर चला जाऊयात आपण बाहेर. निघाले मी आता. बाहेर जाऊन आले तर निसा घाम आलाय पूर्ण सगळा. दाखवते मी तुम्हाला काय काय आणलंय मी. ते जसं काय खरेदी केलेली नाही आहे, अगदी थोडीशीच केलेली आहे. माझं म्हणजे जेवढं जेवढं संपलं होतं ना तेवढंच फक्त घेतलेलं आहे मी. हे बघा, हे आहे इंद्रायणिकानी, हे आहे चॅम्पियन, एक पार्ले बिस्किट, एक हे एग बिस्किट आणि हे पॉपकॉर्न आहे घेतलेत. आणि ह्याच्यामध्ये आहे वांगे, टोमॅटो आणि एक कारले घेतले. हे बघा, हे कारलं एकच घेतलंय मी कारलं. तर एवढीच केलेली आहे मी खरेदी आणि एवढ्याचेच 300 रुपये झालेत सगळं मिळून एवढंच. आता मी पिणार आहे ब्लॅक टी, कारण माहित नाही माझं आज दुपारपासूनच डोकं जरा दुखतंय, त्याच्यामुळे मी आज ब्लॅक टी करणार आहे. ठेवली मी गॅसवर. रात्र मी पुढे व्हिडिओ कंटिन्यू नाही केला, कारण डोकं एवढं दुखत होतं त्याच्यामुळे झोपले होते मी. तर आता सकाळी त्यांनी तर गेले कामावर, मीच एकटी आहे. तर आता भूक लागली, मग करायचं काहीतरी म्हणून चाललाय माझा विचार. रात्रीचा थोडासा भात आहे, त्याच्यापासून काहीतरी बनवणार आहे मी आणि ते पण तुम्हाला पण दाखवणार आहे. तर चला मग लागूया तयारीला. आणि चपातीचं पण पीठ मी ठेवलंय थोडंसं, त्याच्यापासून पण बनवायचं आहे मला चपाती, तिखट चपाती बनवायची मला म्हणजे सांगायचं झालं तर. तर चला मी तुम्हाला पण दाखवते की मी तिखट चपाती आणि राहिलेला भात जो आहे संध्याकाळचा त्याच्यापासून काय करणार आहे ते. इथे हे मी चपातीचं पीठ घेतलंय आणि ह्याला थोडंसं ना चपाती चपाती करणार आहे म्हणजे ह्याची. तर आपली चपाती इथं रेडी आहे. आता ह्याला लावायचं आपल्याला तेल. त्याच्यावर टाकायचं आता आपल्याला ओवा. ओवा आपल्या घरात नॉर्मल असतोच सगळीकडच. हे बघा, ह्याच्यानंतर टाकायचं आपल्याला ह्याच्यावर लाल मिरची आणि मसाला टाकायचा आहे. म्हणजे आपल्या घरात जो कोणता असेल तो टाकायचा आहे. मी असं बनवते. ह्याला सगळीकडे पसरवायचंय. कोथिंबीर आपल्याला कट केलेली आहे. आता ह्याला थोडस आपल्याला प्रेस करायचे, दाबायचे थोडस. आता ही जी चपाती आहे ते आपल्याला असं करायचंय, म्हणजे हे जे आपण लावलंय ते सगळीकडे पसरलं जात आहे. आणि हे असं झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याचा रोल करायचा तयार. असं तयार झाल्याच्या नंतर असं करून ह्याची वापस आपल्याला चपाती लाटायची. अशी झाली आपली आता चपाती तयार. तवा इकडे मी गरम करायला ठेवलाय आणि त्याच्यावर टाकायचं आता आपल्याला तेल. तव्यावर मी टाकणारे तेल, तूप किंवा बटर, तुम्हाला जे काही हवंय ते आपण टाकू शकतो. आणि ही जी चपाती आहे ती आपल्याला त्याच्यावर टाकायची. तर ही तर आपली मस्त अशी कुरकुरीत चपाती तयार झालेली आहे आणि खायला टेस्टला पण खूप छान लागते. हे तुम्ही शेजवान चटणी सोबत पण खाऊ शकता. म्हणजे शिळा जो भात आहे त्याला मी फ्राय करणार आहे. हा आहे आपला शिळा भात. तवा मी इथे गरम करायला ठेवलाय, ह्याच्यामध्ये टाकू तेल आपण, जिरे, कांदा, टोमॅटो, लाल मिरची, कोथिंबीर, हळद, शेंगदाणे तुम्ही टाकायचे असेल तर टाकू शकता.
आणि मसाला. आणि आता टाकायचं थोडस मीठ. हा जो आपला भात आहे तो आता टाकायचा आहे. आणि मस्त पैकी याला हलवून घ्यायचंय. राईस माझा रेडी आहे, तर आपण खाऊन टेस्ट करून बघूत कसा झालाय तो. मस्तच, तुम्ही पण ट्राय करत असतालच नेहमी दररोजच. तर चला मग आजचा मी हा व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.